महायुतीच्या रॅली समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मशाली पेटून एक अनोखे आंदोलन उभे केले. या आंदोलनामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु महायुतीची रॅली पुढे गेली त्यामुळे मोठी घटना टळली आहे. ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस महाविजय रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. आज नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात भालेकर मैदानापासून महायुतीची रॅली निघाली. या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. ही रॅली शालिमार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाजवळ आली असताना यावेळी शिवसैनिक बाळासाहेब कोकणे, राजेंद्र बाक्सरे व इतर शिवसैनिकांनी ज्यावेळी महारथ शिवसेना कार्यालयाजवळ आला तेव्हा मशाली पेटून आपल्या विजयाचा अप्रत्यक्षरित्या दावा केला. यावेळी कोणतीही घोषणाबाजी झाली नाही, परंतु अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर आम्ही फक्त रॅली करता नाही पेटवली, हे सगळ्यात पहिले स्पष्ट जातो. आजपासून इथून पुढे ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्री त्यांच्याशी गद्दारी केली आहे, इथून मागे बी इथून पुढे बी त्यांचं भस्म होतच आलं आहे. तर राजकारणातून पूर्णपणे संपत आलेले आहे. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाही, हे गद्दार लोक जनतेचे काय होणार आहे. मागील 10 वर्षात तुम्ही विकास बघा नाशिक मध्ये, एक तरी मला प्रोजेक्ट यांनी डोळ्यांनी तुम्ही बघा आणि आम्हालाही दाखवायला पाहिजे काय विकास केला या लोकांनी. या लोकांनी फक्त गद्दारी करून 50-50 करोड रुपये 100-100 करोड रुपये घेऊन यांची घरं भरलेली. आज तिकीट जाहीर करायला यांना अक्षरशः 18 दिवसाच्या आधी तिकीट जाहीर करावं लागतं. आदरणीय भुजबळ साहेबांनी त्यावेळेस यांना सांगितलं होतं की गद्दारांना तिकीट देऊ नका. आज गद्दार पूर्णपणे संपलेले आहे हे तुम्ही या यांच्या रॅलीमधून तुम्ही बघितलं. अक्षरशः भाड्याने आणलेली माणसं सुद्धा यांना पुरलेली नाही. हे पूर्णपणे हा फ्लॉप शो झालेला आहे आणि गद्दार यावेळेस पडणार ही काळ्या दगडावरची पहिली रेष. परंतु अशाही परिस्थितीमध्ये महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाने कोणताही विरोध न केल्याने आणि उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याशिवाय दुसरी प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे झालेला तणाव हा काही काळानंतर निवळला. या परिस्थितीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एनसीएन न्यूज नाशिक.